3.1 इतकं मतदान झालं. उत्तर महाराष्ट्राचे आमचे मॅक्स महाराष्ट्राचे कार्यकारी संपादक उत्तर महाराष्ट्राचं त्यांनी खूप चांगलं रिपोर्टिंग केलं, वेगवेगळ्या सगळ्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. आणि या मुलाखतीवरून तुम्हाला काय अंदाज झाला, काय कुणाचा जोर दिसतोय? मी तुम्हाला सांगितलं की आता पुन्हा एकदा आकडेवारी आपल्याला बघता येईल की उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपची आकडेवारी 2019 ची 14 होती, शिवसेनेची 5 अशी होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 8 होती आणि काँग्रेस 4. ही आकडेवारी, या आकडेवारीत बदल होईल संतोष? म्हणून सर, उत्तर महाराष्ट्र जर बघितलं की उत्तर महाराष्ट्रामध्ये खास करून खानदेशामध्ये भाजप शिवसेना त्या काळची 19 ताकद होती, मात्र दोघं पक्ष विखुरले गेल्यामुळे ती ताकद पुन्हा एकदा विखुरली गेली. मालेगाव बाह्यमध्ये जर बघितलं की दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यामध्ये थेट लढत आहे. दादा भुसेंसाठी हा मतदारसंघ खूप महत्वाचा मानला जातो, कारण दादा भुसेंचं मालेगाव बाह्य म्हणजे संपूर्ण ग्रामीण भाग जो आहे तो ग्रामीण भागात दादा भुसेंचे बऱ्यापैकी त्यांच्या बऱ्यापैकी समर्थक आहेत. पण अद्वय हिरे जे प्रशांत हिरे जे आहेत त्यांचे चिरंजीव आहेत, एकेकाळी पुष्पाताई हिरे शरद पवारांबरोबर त्या होत्या, म्हणजे माजी आरोग्यमंत्री पण होत्या, नंतर ते शिवसेनेत गेले आणि आता ही लढाई जी आहे बंडा काका सुद्धा त्या मालेगाव बाह्यमध्ये आहेत, तिथं अपक्ष उमेदवारी करत आहे. त्याच्यामध्ये त्याचा फायदा नेमकं जर बघायला गेलं तर तो दादा भुसेंना होताना दिसतोय, पण मात्र मालेगाव बाह्यमध्ये अद्वय हिरे यांच्या ज्या काही स्थानिक संस्था ज्या आहेत, ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्था, त्याचा फायदा नेमकं अद्वय हिरे उचलतात का, हा एक विषय, हा एक मतदारसंघ महत्वाचा आहे. तसंच बघायला गेलं तर की ह्या संपूर्ण याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील दुसरा एक महत्वाचा मतदारसंघ, ज्या प्रमुख लढती जे मागे बोलतो की त्या कोण येऊ शकतं, त्यामध्ये ज्या जागा आहेत यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातली जर विचार केला तर विजयकुमार गावित हा हे जे आहेत गेले अनेक वर्षापासून ते एक छत्री निवडून येत आहे. यावेळेस मात्र काँग्रेसने नवीन उमेदवार दिला आहे, त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये नेमकं चित्र बदलत आहे का अशी एक स्थिती एक पाहायला मिळू शकते. त्याचबरोबर जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्याला मुक्ताईनगर हा एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला होता, मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, त्यांची कन्या जी आता मुक्ताईनगरमध्ये ती त्या उभ्या आहेत. मागच्या वेळेस त्यांचा खूप शेवटच्या म्हणजे शेवटच्या टेबलापर्यंत जो शेवटचा जो राऊंड असतो त्यावेळेस त्यांचा पराभव झाला होता. त्याचं कारण असं होतं की भाजपच्या तिकीटावर ज्या एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे लढत होत्या, मात्र त्यावेळेस जे चंद्रकांत पाटील जे आहेत आता जे शिंदे सेनेचे चंद्रकांत पाटील, त्यावेळेस ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे ते अपक्ष उमेदवार केले, पण त्यांना पाठिंबा होता, शरद पवारांचा पाठिंबा होता, तिथे शिवसेना स्वतः त्यांचा त्यांचं एक वलय होतं, काँग्रेसचा पाठिंबा होता, त्यामुळे त्यांचा विजय जो हा खूप सुकर झाला होता. मात्र ह्यावेळेस तशी परिस्थिती नाहीये, ह्यावेळेस परिस्थिती एकदम बदलली आहे, कारण शरद पवारांना माहिती आहे की मराठा वोटिंग तिथलं खूप महत्वाचं आहे, मराठा वोटिंग लेवा वोटिंग हे आपल्याला मिळालं पाहिजे आणि इतर मुस्लिम बहुल आणि दलित मतं जे आहेत ते जर मिळवायचं असेल तर ते आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहावं लागेल. म्हणून त्यांनी ऐनवेळेस भाजपमध्ये न जाता, म्हणजे सुनेला तिकडे निवडून आलं, मात्र कन्येला ज्यावेळेस आमदार करायचं त्यावेळेस त्यांनी आपले सोयीस्कर राजकारण केलं आणि स्वतः मात्र ते आता राष्ट्रवादी शरद पवार गटामुळे, त्याच्यामुळे कन्येला निवडून आणण्यासाठी ती ही लढाई जी आहे, मात्र ही सुद्धा लढाई सोपी नाही, कधी तर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंच्या कन्याचा पराभव करण्यासाठी पूर्ण ताकद जी आहे चंद्रकांत पाटीलच्या यांच्या मागे उभं राहिला, भाजप सुद्धा त्या मागे आहेत, पण भाजपचा एक गट जे आहे तो एकनाथ खडसेंच्या बाजूने, असे भाजपमध्ये दोन गट पडलेत. एक गिरीश महाजन बरोबर आहे, तो चंद्रकांत पाटलांना मदत करतोय, कारण तिथे एकनाथ खडसेंचा पराभव करायचा आहे. त्याचं कारण असं आहे की एकनाथ खडसेंनी ताकद जी आहे आपली जामनेर, गिरीश महाजनना हरवण्यासाठी ताकद जामनेरमध्ये लावलेली आहे. ह्या हे दोघं मतदारसंघ असे जुळलेले आहेत. एकनाथ खडसेंनी 2-3 सभा ज्या आहेत जामनेरमध्ये घेतल्या, जिथं जे मराठा बहुल अनेक मतदार आहेत. गिरीश महाजनचा जर बघितला जाती समीकरण बघितलं, त्यांचा समाज फक्त 5-6 हजार वोटर आहेत, पण मात्र तिथं मराठा आणि बंजारा समाज जो आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून तिथं मराठा उमेदवार दिलेला आहे खोडपे सर म्हणून आहेत, दिलीप खोडपे, आणि तिथे एकनाथ खडसेंची ताकद लावली आहे तो. आणि हा जो मतदारसंघ गिरीश महाजनचा हा मराठवाड्याला लागू नये, सोयगावला लागू नये, त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट किती होतो हा एक महत्वाचा आहे. गिरीश महाजन आणि दिलीप खोडपे यांची सरळ लढत आहे, ह्यावेळेस खूप टफ आहे, मात्र तरी सुद्धा यावेळेस नेमकी परिस्थिती उद्या नेमकी काय चित्र आहे ते स्पष्ट होईल. दुसरा मतदारसंघ जर बघितला तर आपण जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील यांचा जो मतदारसंघ आहे, गुलाबराव पाटील जे पाणीपुरवठा मंत्री आहेत शिवसेनेतन फुटून शिंदे गटात गेले, तिथे गुलाबराव देवकर आणि गुलाबराव पाटील आजी माजी मंत्री यांचा जर बघितलं की तिथे
खूप टफ आहे आणि इथे सुद्धा गुलाबराव पाटील आपली बाजी मारतात ते गुलाबराव देवकर हा एक महत्वाचा तर सुद्धा जाती समीकरण आहे. मात्र छोटे छोटे पक्ष सॉरी छोटे छोटे समाज जो आहे तो गुलाबराव पाटील यांच्या बाजूने आहेत. मात्र मराठा बोल समाज जो आहे जर तो बघितला तर तो गुलाबराव देवकरांच्या बाजूने उभा राहील असं जर चित्र असलं तरी जे कामं केले जे कार्यकर्त्यांना जे कामं दिले ते गुलाबराव पाटील यांनी जोडून घेतलेले आहेत असं असं एक चित्र आहे. त्याच्यामुळे हा जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा लक्षवेधी महाराष्ट्रामध्ये जो लक्षवेधी असणारा मतदारसंघ तो हा ग्रामीण मतदारसंघ आहे. आणि बाकी दुसरा मतदारसंघ जर बघितलं तर आपण अनिल भाईदास पाटील यांचा मतदारसंघ आहे. अनिल भाईदास पाटील जे अजित पवार गटाचे जे प्रतोद जे होते ते त्यांचा मतदारसंघ आहेत आणि इथे सुद्धा काट्याची टक्कर आहे. कारण तिथे अनिल पाटील वर्सेस भाजपचे मागच्या वेळेस ज्यांनी उमेदवारी केली होती शिरीष चौधरी यांच्या यांनी अपक्ष उमेदवारी केली आणि तिथे दुसरा एक महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत अनिल डॉक्टर अनिल शिंदे हे दोन मराठा आणि एक ओबीसी असा एक चेहरा आहे. त्याच्यामुळे मतांचं डिवाईड होत आहे का असं एक चित्र जर पाहायला मिळतंय. त्याच्यामुळे जे बंडखोरी अपक्ष उमेदवारी आहेत म्हणून तो एक महायुतीच्या बाजूने कोण गळा लागतंय का अपक्ष उमेदवार त्याच्यामुळे हा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे. मात्र शेवटच्या टप्प्यात अनिल भाईदास यांनी आपली बाजू बऱ्यापैकी मजबूत केली असं सुद्धा एक चित्र आहे. ह्या सगळ्या याच्यामध्ये येवला मतदारसंघ नेहमी आपल्या चर्चा असताना येवला मतदारसंघ हा महाराष्ट्र नव्हे तर देशाचं लक्ष लागून असला येवला मतदारसंघ. कारण त्या मतदारसंघात छगन भुजबळ जे आहेत आणि माणिकराव शिंदे यांची सरळ लढत आहे. तिथे शेवटच्या टप्प्यामध्ये जरांगे पाटीलांनी एंट्री केली मात्र त्यांनी कुठल्याही प्रकारे भाष्य केलं नाही. फक्त त्यांनी एक आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र कुठलंही राजकीय भाष्य केलं नाही. मात्र ते आल्यामुळे नेमकं काय याचा ओबीसी मराठामध्ये नेमकं काय त्याचा परिणाम होतो हे 23 तारखेला कळेल. पण मात्र तिथे जो येवला शहर आहे तिथं ओबीसी समाज 70% आणि ग्रामीण भागात जर बघितलं तो मराठा बहुल समाज आहे. त्याच्यामुळे हे संपूर्ण या ह्या मतदारसंघामध्ये खूप लक्ष असणार आहे आणि याचे निकाल वेगवेगळे पडसाद उमटू शकतात. त्याच्यामुळे येवला मतदारसंघ खूप महत्वाचा मतदारसंघ एकंदरीत उत्तर महाराष्ट्रामध्ये बघायला मिळतोय. नाशिकचं जर बघितलं नाशिक देवयानी फरंदी आहेत तसंच वसंत गेते आहेत आणि नरवळी थिरवळ यांचा जो दिंडोरी मतदारसंघ आहेत तिथे सुद्धा खूप अटीतटीची लढाई आहे आणि ती सोपी महायुतीसाठी नाहीये. पण मात्र हा जर बालेकिला जाऊ तुम्ही जशी आकडेवारी सांगितली उत्तर महाराष्ट्राची उत्तर महाराष्ट्र नेहमी युतीच्या बाजूने उभा राहतो. मात्र ह्यावेळेस अनेक पक्षांनी एंट्री केल्यामुळे जागेचा वाटपाचा तिढा असल्यामुळे त्याचं परिणाम इतर पक्षांना सुद्धा भोगावा लागतो मित्र पक्षांना भोगावं लागेल असं चित्र सध्या तरी बघायला मिळतंय. पण मात्र नेमकं तेवी उद्या काही तासांवर आता निकाल लागले त्याचे परिणाम नेमके काय दिसतात ते काही तासांनी कळेल. मनोज सर महाराष्ट्रातल्या सर्वच विभागातून आपण